सूक्ष्मजीवांमध्ये आत्मा असतो का? जसे जीवाणू आणि विषाणू, त्यांची निर्मिती कोणी आणि का केली? आपले प्राचीन शास्त्र, पुराण आणि आधुनिक विज्ञान या दोघांची सांगड घालणाऱ्या लोकांना हा प्रश्न नक्कीच पडलेला असेल. तर या व्हिडिओमध्ये बेहदच्या बापूजींनी आपल्याला हे खूप सविस्तरपणे सांगितलेले आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा. खूप महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होणार आहे. बेहदची परम महाशांती बापूजींच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. अमीबासारखे एक सेल म्हणजे पेशी असणारे जे कीटाणू आहेत, जीवाणू आहेत, जंतू आहेत, ज्यांना पाहण्यासाठी मायक्रोस्कोपसारखे साधन लागतात, या डोळ्यांनी ते पाहिले जाऊ शकत नाहीत. काय अमीबाच्या आत आत्मा नाही आहे? तर काय आहे, कोण आहे, ॲक्टिव्ह कोण आहे, त्याला कोण चालवतो? आधी हे समजून घ्या की या पृथ्वीवर, धरतीवर, मृत्यूलोकावर दोन गोष्टी आहेत. एक आहे जड आणि एक आहे चेतन. जड म्हणजे पाच तत्वांचे शरीर आणि चेतन म्हणजे आत्मा. तर चेतन खूप छोटा आहे, एवढा छोटा आहे, एवढा छोटा आहे, पण अल्टिमेटली तो चेतन आहे ना. पण चेतन कोठून आला, कोणी बनवला? म्हणून आधी हे समजून घ्या की आपल्या ब्रह्मांडामध्ये पहिल्या परार्धामध्ये म्हणजे 50 वर्षे आधी ज्यांची रचना केली होती, तर पहिला परार्ध पूर्ण झालेला आहे आणि आता दुसरा परार्ध चालू आहे ना. आणि दुसऱ्या परार्धाचे 198 करोडावे वर्ष चालू आहे. पहिला परार्ध म्हणजे किती काळ होतो बरं? आणि जेव्हा ब्रह्माने सृष्टी बनवली तेव्हा त्यांनी 7 परमपुरुष बनवले. ब्रह्मांनी आणि त्या परमपुरुषांनी 7 लोक बनवले. त्या 7 परमपुरुषांनी एका संकल्प मात्राने अनंता अनंत पुरुष बनवले. आणि पुढे त्या परमपुरुषांनी पण आपल्या आतून प्रकृतीची रचना केली. मग हळूहळू करून त्यांची संख्या एवढी बेहिशोबी वाढत गेली, 7 लोकांमध्ये एवढी संख्या वाढली, एवढी संख्या वाढली की परमपुरुषांमध्ये जी परमतत्वांची मात्रा होती ती निघून गेली. आणि मग ते 3 तत्वांमध्ये आले. 3 तत्वांमध्ये जडपणा आला आणि त्याच्याही नंतर ही धरती बनवली गेली. ब्रह्माने ही धरती बनवली आणि मग ते सर्व धरतीवर आले आणि त्यांच्यामध्ये हळूहळू निगेटिव्हिटी, नकारात्मकता आली आणि ते जे परमपुरुष होते ते मनुष्य बनून गेले. आणि मनुष्य बनता बनता पण पुढे एवढी निगेटिव्हिटी आली, एवढी नकारात्मकता आली, मग 3 तत्वांमधील देवता ते बनून गेले. आणि ते देवता जसे विचार करतात, समजतात, खूप वेळा नकारात्मक संकल्प देखील करतात, नकारात्मक विचार करतात, मग त्यावेळेला त्यांच्या नकारात्मक विचाराने जी दुनिया बनते, त्यांच्या विचार करण्यामात्राने असे नेगेटिव्ह कीटाणू, जीवाणू हे तयार होत असतात. आधी संकल्प मात्राने रोग पैदा करत असत. देवतांना सुद्धा रोग व्हायचे ना. मग देवतांना पण औषध देण्यासाठी वैद्य होतेच ना. जेव्हा ते संकल्पामुळे 3 तत्वांमध्ये आले तेव्हा त्यांच्यामध्ये माझे तुझे झाले, युद्ध व्हायला लागले, देवता पण आपापसामध्ये तंटे करू लागले. मग त्यांच्या संकल्पामध्ये जी नकारात्मकता यायची, मग असे नकारात्मक संकल्पांमधून नकारात्मक कीटाणू निर्माण होत असत. आणि हे नकारात्मक कीटाणू एका संकल्प मात्राने अरबो खरबो होऊन जात असत. बऱ्याच वेळा तर पूर्ण धरतीला हे कीटाणू भरून टाकत असत आणि पूर्ण धरती देखील समाप्त होऊन जायची. असे कीटाणू असायचे. तर असे कीटाणू जेव्हा पैदा झाले त्यांच्या आत एनर्जी तर आहे ना, शक्ती आहे, पण ती एनर्जी खूप कमी आहे. आणि कोणी पॉझिटिव्ह म्हणजे सकारात्मक संकल्पाने सकारात्मक कीटाणूंनाही निर्माण केले, तर हे सर्व असे धरतीवर व्हायचे. तर प्रत्येक गोष्ट ही मनुष्याने निर्माण केलेली आहे. जसे वृक्ष आहेत ना, तर जसे पाहिजे असलेले वृक्ष, पाहिजे असलेली फळं, फुलं, तर सत्ययुगामध्ये आधी फुले असायची, नंतर फळे असणारे वृक्ष असायचे. सुरुवातीला एकदम फळे लागत नसायची, तेव्हा फुले असायची. आणि जी फुले असायची ना, त्या फुलांमध्ये एवढा सुगंध असायचा की स्वर्गलोकामधील देवता धरतीवर केवळ धरतीवरील फुलांचा सुगंध घेण्यासाठी यायचे. धरती एक गार्डन झाले होते, बगीचा झाला होता. देवता हे फिरण्यासाठी येते येत असत. येते खाणेपिणे नसायचे बरं. देवता फक्त फुलांचे सुगंध घ्यायचे, केवळ फुलांचा सुगंध घेतला जायचा आणि पूर्ण धरतीवर एवढे दरवळून जायचे. सत्ययुगामध्ये तर सत्वप्रधान अवस्था होती ना.
आणि जेव्हा पाताळ लोकामधून कधी कधी असुरलोक यायचे, मग असुरलोक येऊन येथे वायुमंडळ खराब करून देत असत आणि मग फुलांपासून फळे बनायला लागली आणि मग सत्ययुगामध्ये फळे पण खाल्ली जाऊ लागली. मग हळूहळू सत्ययुगाच्या शेवटी असे फळ खाऊ लागले. पण सत्ययुगाच्या सुरुवातीला मात्र फक्त सुगंध घ्यायचे, केवळ सुगंधाने मन भरून जायचे, कारण तेव्हा शरीर हलके होते, जडपणा नव्हता. येथे आधी कोणी राहत नसायचे, उडून सुद्धा ते वरती जाऊ शकत होते दुसऱ्या लोकामध्ये, गंधर्व लोकामध्ये. गंधर्व, किन्नर सर्व वरून येथे उडत यायचे. मग जसे फूल पाहिजे आहे, जसा सुगंध पाहिजे आहे, त्यानुसार त्यांच्या मनामध्ये संकल्प करायचे आणि त्यांनी संकल्प केला की पूर्ण धरतीवर असे तयार व्हायचे आणि पुढे बियांपासून वृक्ष निर्माण व्हायचे. वृक्षांवर वेगवेगळ्या प्रकारची फुले येऊ लागली आणि मग ते फुलांचे सुगंध घेऊ लागले. तर केवळ एका संकल्प मात्राने पृथ्वीवर हे सर्व बनवले होते. ब्रह्माने एका शक्तीने ज्यांना निर्माण केले आणि सांगितले की तुम्ही जाऊन धरतीला बनवा, ज्यांना आपण धरती माता म्हणतो, तर त्यांनी धरती बनवली. तर केवळ संकल्प मात्राने सर्व काही बनवत गेले आणि बनवतच गेले. तर हे जे अमीबा, जीवाणू किंवा कीटाणू, जे असे अचानक दिसत नाहीत ना, जसे रोगाचे कीटाणू आणि आपल्या शरीरामध्ये पण पॉझिटिव्ह कीटाणू आहेतच ना, शरीरामध्ये आपल्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये ते असतात. तर हे मनुष्याच्या आत ॲटोमॅटिक कीटाणू निर्माण होत असतात त्यांच्या शक्तीने, एनर्जीने, त्यांच्या आत्म्याच्या शक्तीने. मग असे पॉझिटिव्ह कीटाणू तयार होत असतात आणि किती असतील बरं, ट्रिलियन्स अँड ट्रिलियन्स. शरीरामध्ये जेवढ्या पेशी म्हणजे सेल्स आहेत, त्याच्या खूप जास्त पटीने हे कीटाणू असतात. तर शरीराच्या आत ते कसे आले बरं? तर जेव्हा मनुष्य हा गर्भधारणेच्या प्रक्रियेमध्ये येतो तेव्हा हे छोटे छोटे कीटाणू त्याच्या शरीराला बनवत असतात. कोण बनवतात बरं? तर हे कीटाणू, हे जीवाणू. गर्भाच्या आत शरीरामध्ये बनवणारे पण कोणी आहे ना? या शरीराला कोणी बनवले आहे बरं? शरीराला बनवणारा पण आहेच ना, आणि तोच पूर्ण बॉडीला, शरीराला बनवतो आणि मग तो तेथेच राहतो. तर तो आला कुठून बरं? छोट्याशा मुलामध्ये कीटाणू कुठून आले? तर आईच्या गर्भामधूनच ना, आईच्या शरीरामधूनच आले ना, हे तर नैसर्गिकच आहे. तर या सर्व अतिसूक्ष्म बाबी आहेत, कारण तुम्ही जर ब्रह्मांडाचा पहिला परार्ध मोजला तर 1555 खरब वर्षे झालेली आहेत. आणि तेव्हा जेव्हा ब्रह्माने ब्रह्माच्या आधी म्हणजे सुरुवातीला ज्या रचना निर्माण केल्या होत्या, मग त्या रचनांची रचना, रचनांची रचना आणि पुढे तर एवढ्या बेहिशोबी रचना झाल्या ज्यांनी 7 लोक भरलेले आहेत, धरती पण भरलेली आहे, खालील 7 लोक भरलेले आहेत. मग हळूहळू असुर बनू लागले, 7 पाताळ लोक बनले, 55 करोड नरक बनले, मग 55 करोड नरक देखील भरून गेले. तर मग ही जी ब्रह्माच्या रचनेची रचना, रचनेची रचना, ही पण अल्टिमेटली 1555 खरब वर्षांमध्ये त्यांचे काय हाल झाले असतील बरं? कारण येथे समजून घ्या की ब्रह्मामध्ये किती पॉवर होती, किती शक्ती होती. ब्रह्मांडाचा क्रिएटर, ज्याला आपण निराकारी ब्रह्म म्हणतो, तो एक कलेचा होता. मग त्यांच्यामधील 5% शक्ती ही शिवशक्तीमध्ये म्हणजे आकारी शिवशक्तीमध्ये आली आणि आकारी शिवशक्तीमधील 5% पॉवर मधून पुढे विष्णूची निर्मिती झाली आणि विष्णूंच्या शक्तीमधील 5% फक्त ब्रह्मामध्ये आली आणि ब्रह्मामधील 5% शक्ती ही 7 परमपुरुषांमध्ये आली. तर त्यांनी एका संकल्प मात्राने अनंत अनंत परमपुरुष बनवले. तर येथे सांगण्याचा मतितार्थ तुम्ही समजून घ्या, कारण ही खूप महत्त्वपूर्ण आणि खूप सखोल बाब आहे की ब्रह्मामध्ये एका कलेची सुद्धा शक्ती नव्हती ना. ब्रह्माच्या जवळ एका कलेमधील 5% सुद्धा 5% आणि त्या 5% सुद्धा 5% एवढी शक्ती होती. आणि ते कोणी 2-4 कलेचे आत्मे नव्हते ना, 5-10 कलेचे आत्मे पण नव्हते. आणि ते पुढे संकल्पाने बनवत गेले, बनवत गेले आणि मग असे छोटे छोटे अमीबासारखे, छोटे छोटे जे कीटाणू आहेत, जीवाणू आहेत, ते होत गेले. रोगाचे कीटाणू होतात जे या डोळ्यांना देखील दिसत नाहीत. ही केवळ संकल्प मात्राने केलेली रचना होती.
आणि बरेच कीटाणू जसे जेव्हा कोरोना बनवला होता तेव्हा चीनवाले लॅबमध्ये ते प्रयोग करत होतेच ना. मग प्रयोग करत असताना त्यांचे जे सायंटिफिक केमिकल होते त्यांच्यापासून त्यांनी बनवले. जे सायंटिफिक केमिकल होते त्या केमिकलच्या आत पण एनर्जी होती ना, त्यापासून त्यांनी कीटाणू बनवले. तर केमिकलच्या एनर्जीने हे कीटाणू बनवले गेले होते. कोरोनाचा व्हायरस हा बनवला गेला होता. तर या सर्वच अति गुह्य बाबी आहेत. पण या सर्व गोष्टींचा विचार करून समजून काय मिळेल बरं? कारण आपल्याला जेथे जायचे आहे तेथे आपल्याला आठवले पाहिजे ना. या ब्रह्मांडासाठी 2-5 मिनिटांपेक्षा जास्त वेळ देणे सुद्धा बेकार आहे. एवढ्या साऱ्या गोष्टी येथे आहेत. पित्याजवळ तर सर्व नॉलेज आहे, ते सर्व काही सांगू शकतात. पण हे सर्व समजावणे म्हणजे वेस्टेज ऑफ टाइम आहे, वेस्टेज ऑफ एनर्जी आहे. हे आपण सर्वांना समजावू शकतो. कोणाला आपल्या बुद्धीला जर चालवायचे असेल, मन कोठे लावायचे असेल, तर चांगले परमशांतीचे व्हायब्रेशन्स पसरवा, स्वपरिवर्तन करा आणि विश्वपरिवर्तन करा. लवकर लवकर करा. बाकी तर एवढ्या ज्ञानीजनांना हे कळले पाहिजे की हे कीटाणू म्हणजे रचनांच्या रचनांची रचना आहेत आणि ब्रह्मांडाच्या पहिल्या परार्धापासून म्हणजे 1555 खरब वर्ष झाले तेव्हाचे जे आत्मे असतील, मनुष्य आत्मे पण जन्ममरणाच्या चक्रामध्ये येतातच ना. 84 लाख योनीमध्ये पण ते गेले असतील आणि 84 लाख योनीमध्ये एक अमीबा देखील येतो हे समजा. कोणती पण योनी असो, जसे कीटाणू जे पण असतात जे दिसत नाहीत ते कीटाणू पण 84 लाख योनीमध्ये येतात. तर त्यांना चालवणारी एनर्जी तर असते ना. तर जी पण एनर्जी आहे मग ती कोणतीही असो, परम आकाश तर नाही आहे. केवळ आकाश तत्वाची एनर्जी त्यांच्यामध्ये आहे, परम आकाशाची नाही बरं. काही तर अग्नितत्वाच्या शक्तीचे देखील असतात. तर आकाश आणि वायू तत्वाचे देखील बनलेले असतात, ते क्षणिक असतात आणि नंतर वायूमध्ये विलीन देखील होतात. कोणी अग्नितत्वाच्या एका सेलपासून म्हणजे पेशीपासून बनलेले असतात, अग्नीपासून बनलेले असतात, त्यांचे अग्नितत्वाचे फक्त एक सेल असते. तर कोणाचे आकाश तत्वाचे एक सेल असते. तर या सर्व विविध रचना आहेत, खूप विविध रचना आहेत. परमशांती. अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये बापूजीने आपल्याला खूप सविस्तरपणे सांगितलेले आहे की जे सकारात्मक असो किंवा नकारात्मक कीटाणू असो, जीवाणू असो, हे सर्व केवळ संकल्प मात्राने बनलेले आहेत. तसेच बापूजींनी आपल्याला हे देखील रहस्य सांगितलेले आहे की या ब्रह्मामध्ये किती शक्ती आहे. आपल्या ब्रह्मांडाचा रचनाकार म्हणजे निराकार शिव आहे, त्याच्यामध्ये एक कलेची शक्ती होती आणि त्यांच्यामधील केवळ 5% शक्ती ही आकारी शिवशक्तीमध्ये आली आणि त्यांच्यामधील देखील केवळ 5% ही विष्णूमध्ये आली आणि विष्णूंमधील केवळ 5% शक्ती ही ब्रह्मामध्ये आली आणि ब्रह्मांनी देखील केवळ 5% शक्तीने परमपुरुषाची रचना केली. बापूजींनी आपल्या आधीच्या व्हिडिओमध्ये देखील आपल्याला हे सांगितलेले आहे की सध्या या पृथ्वीवर जे कोणी आत्मे आहेत ते कमीत कमी महाशिवाच्या श्रेणीचे आहेत आणि त्यापेक्षाही जास्त कलेचे आत्मे आहेत. जसे परममहाब्रह्मांडामधून आलेले हे 16-20 कलेचे आत्मे देखील येते आहेत. तसेच बेहदच्या कलेचे, ज्याची आपण कल्पना देखील करू शकत नाही, एवढ्या कलांचे आत्मे देखील आपल्या पृथ्वीवरती आहेत. म्हणून सर्वांना मनापासून विनंती आहे की सर्वांनी बेहदचे ज्ञान हे लवकरात लवकर आत्मसात करा. कारण तुम्ही देखील बेहदचे आत्मे असू शकता आणि आपल्याला सर्वांना परत आपल्या मूळ ठिकाणी म्हणजे आपल्या बेहदच्या परमधामामध्ये परत जायचे आहे. त्यामुळे बापूजींनी सांगितलेले बेहदचे ज्ञान लवकरात लवकर आत्मसात करून स्वपरिवर्तन करून विश्वपरिवर्तन करून आपल्याला आपल्या स्वधामी परत जायचे आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून सर्वजण आत्मज्ञानाकडे वळले जातील. बेहदची परम महाशांती. बेहद की परम शांती सोचो बोलो परम शांती. जॉइन अस डेली फॉर लाइव मेडिटेशन 10 PM to 11 PM ऑन यूट्यूब लाइव. सब्सक्राइब नाउ. Website www.paramshanti.org. Email us anant@paramshanti.org. Like, share, subscribe. Join today.
हद की पराम शांति सोच।